नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही सगळीकडे उत्साहात साजरी केली जाते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली 2 वर्ष होऊ न शकलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती यावर्षी मात्र आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कामोठे या ठिकाणी मोठ्या दणक्यात साजरी करण्यात आली। यावेळी बँजो आणि डीजेच्या तालावर सर्व नागरिकांनी मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला। काठी चालवणे, दांडपट्टा, भव्य असा रथ असे या रॅलीचे नियोजन होते। यावेळी क्रेन मधून पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली। यावेळी आरपीआय रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी आंबेडकरांना वंदन करत कामोठे येथील आंबेडकर जयंती ही राजकीय हेतूने न करता आपल्या माणसांसाठी आयोजित केली असल्याचं सांगितलंय। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। आम्ही तर या ठिकाणी केवळ नाच गाणे हा आमचा उद्दिष्ट नाही, पण याच्यासोबतच आम्ही 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून जी सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये प्रबोधन करणे, त्याच्यात या ठिकाणी रांगोळी स्पर्धा असेल, या ठिकाणी विविध स्पर्धा आहेत, या ठिकाणी आम्ही तरुणांना घडवण्याची मशिनरी जी आहे ती आमच्या नालंदा बौद्ध विहार ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी असंख्य तरुणांना घडवण्याची मशिनरी आम्ही तयार केलेली आहे। आम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांचा जे व्हिजन होता की मला उच्च शिक्षित मुलं हवी आहेत, माझा समाज आज शिकला पाहिजे, माझा समाज सवरला पाहिजे, तर या दृष्टिकोनातून आम्ही हा व्हिजन ठेवलेला आहे। आणि या जयंतीच्या माध्यमातून आज पूर्ण कामोठा आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आपली परंपरा आहे, जिथं जिथं आपण या ठिकाणी काम करत असतो त्या त्या ठिकाणी आपण दुबली माजू देत नाही, तर कामोठ्यामध्ये एकच जयंती होते ती भीमजयंती होते आणि ती अशा प्रकारे होते। भाई का खर्चा, रॅली का चर्चा, हे सब भाई लोग है, ये खर्चा करता है, खुद के जब से खर्चा करते है इसके लिए चर्चा होता है, आणि चर्चा तर झालीच पाहिजे। आणि या रॅलीची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आमचा म्हणणंच आहे की सोलापूरच्या नंतरची जी रॅली कुठली होत असेल तर ती कामोठ्याची होती, आणि म्हणून या रॅलीची चर्चा होणारी, या रॅलीमध्ये देखील आपण जर पाहाल आता तर विविध ठिकाणी प्रत्येक संस्थेने पाणी वाटप, खाऊ वाटप, म्हणजे अशा प्रकारे इथंशी ही आणि सगळ्या आपण पाहिलात मुस्लिम, सरदार, शीख, म्हणजे जसं भगतसिंग बाबासाहेब एकाच विचारात येत तसे आम्ही सगळे एक विचारात जाऊ, म्हणजे कामोठ्यात सगळे गुणगोविंदाने नाचतात। म्हणजे हा घर, म्हणजे हाच आमचा हा सण आहे, तर या सणाला आम्ही सर्वजण कुटुंबातली लोक ही सर्व या सणासाठी साजरी इथं एकत्रित झालेलो आहोत, आणि हा सण आम्ही म्हणजे एक उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी करत आहेत। सर्व कुटुंब इथं आहेत, विविध ठिकाणी आमचे कार्यक्रम चालू असताना सुद्धा आम्ही कामोठ्यामध्ये आज कळंबोलीमध्येही खूप मोठ्या संख्येने आज कार्यक्रम चालू आहे, रोडपालीमध्येही चालू आहे, कामोठ्यामध्येही चालू आहे, पनवेल महानगरपालिकेच्या अगदी खांदा कोळणे असू द्या, विविध ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत। कॅमेरामन विजय खराळकर सह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनी करिता।